लोक प्रतिनिधि हद्द पार प्रशासकत सरकार झेडपी ते मनपा कारभार हाकतायत नोकरशहा राज्यात जानेवारी पासून संपूर्ण प्रशासक राज जिल्हा परिषद असोत वा महापालिका झेडपी सदस्य किंवा नगरसेवकाच्या हातून कारभार हाकला जातो. महानगर आणि शहरी भागातील रहिवाशांना नागरी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारातनं लोकप्रतिनिधी हद्दपार झाल्याचं चित्र आहे. निवडणुकाच होत नसल्यानं जिल्हा परिषद असोत किंवा महापालिका सर्वच्या सर्व कारभार नोकरशहांच्या हाती गेल्याचं चित्र आहे. 29 पैकी 27 महापालिकांमध्ये प्रशासक आहे. धुळे अहमदनगर महापालिकांची मुदत डिसेंबर अखेर संपते. जानेवारीपासून 29 पैकी 29 महापालिकांमध्ये प्रशासक राज असेल. राज्यात सध्या 385 पैकी 257 नगरपालिका नगरपंचायती 34 पैकी 26 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 289 पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. 2 वर्षांपासून राज्यातल्या 27 महापालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत. जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नवीन आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी एकदाही निवडणूक झालेली नाही आहे. स्थापनेपासूनच त्या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार नोकरशहांच्या हाती गेल्याची काय प्रमुख कारणं आहेत तीही बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात विविध याचिका आहेत. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात की नाही याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याचिकांवर अंतिम निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करू शकत नाही. घटनेमध्ये 5 वर्षाचं असावं हे असंच आहे आणि याच्यामध्ये किती कालावधी जाईल हे काही होणं शक्य दिसतच नाही. त्यामुळे मला वाटतं की सगळ्या देशामध्ये एक व्यापक चर्चा झाली पाहिजे की घटना राबवायची किंवा नाही, कारण हे कायमस्वरूपीसुद्धा आता याच्यामध्ये असं झालं की कायमस्वरूपीसुद्धा इलेक्शन होणार नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर इलेक्शन घेणं आणि घटनेतील तरतुदी राबवणं याच्यासाठी जनतेचा त्याच्यामध्ये खरं म्हणजे की मोठा प्रेशर ग्रुप तयार झाला पाहिजे. लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हाकतात. लोकांच्या प्रश्नांची जाण त्यांना असते म्हणून लोकांमधून निवड होण्याची तरतूद आहे. हीच लोकशाहीची रचना आहे. मात्र प्रशासकांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाचा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणारा जनतेशी संपर्क संवाद पूर्णपणे थांबलाय. आशा करूयात की सुप्रीम कोर्टातील याचिकांवर लवकरात लवकर निकाल येईल आणि कोंडी फुटेल. अरुण मेहत्रे, Z24 पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Z24.